नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण टिफिनसाठी मस्त अशी झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत आणि लहान मुलांना पण आवडते आणि झटपट होते आपल्या सकाळच्या घाईमध्ये। तर माझ्या लाडक्या मैत्रिणींना, सगळ्यांना गुड मॉर्निंग। मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक प्लीज करत जा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनलला प्लीज माझ्या सबस्क्राईब पण करा मैत्रिणींनो। तर आपण मस्त अशी भेंडी बनवणार आहोत, झटपट बनणारी आहे आणि कमी साहित्यात आणि तेवढीच टेस्टी पण लागते मैत्रिणींनो। खूप साऱ्या वस्तू टाकण्यापेक्षा झटपट होते आपल्या सकाळच्या घाईमध्ये। तर मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली, मस्त कोवळी भेंडी होती, गावठी भेंडी, आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। पावसामध्ये भरपूर म्हणजे भाज्यांना भरपूर पाण्याने धुवून घ्यायच्या स्वच्छ, आणि मस्त एकदम सुक्की करून घेतलेली आहे भेंडी। भेंडी ओढली राहिली ना तर मग चिकट होते, तर सुक्की करून घ्यायची भेंडी। आपल्याला बारीक चिरून घ्यायची, तेल टाकून घेतलेलं आहे, लसूण टाकला आहे, जिरे टाकून घेतलेलं आहे बारीक चिरेला, कांदा टाकायचा, हिरवी मिरची टाकून घेतलेली मी, कांदा वगैरे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। आणि भेंडी चिकट होऊ नये मैत्रिणींनो, त्यासाठी ना आपल्याला भेंडी फुल गॅसवर परतवायची आहे। कमी गॅसवर जर भेंडी परतवली ना तर भेंडी चिकट होते। तर भेंडी करताना नेहमी फुल गॅसवर परतवायची, कारण मग चिकट होत नाही ती भेंडी आणि झटपट बनल्या पण जाते आणि कलर पण आपल्या भेंडीचा तसाच राहतो। अगदी कमी गॅसवर केली ना आणि झाकण बिलकुलही ठेवायचं नाही भेंडीच्या भाजीवरती। भेंडीच्या भाजीवर जर झाकण ठेवलं ना तर कलर बदलतो भेंडीचा, त्याच्यामुळे भेंडीची भाजी फुल गॅसवर आणि झाकण न ठेवता बनवायची। अगदी हिरवीगार आणि खायला पण छान दिसते आणि कलर पण तसाच राहतो हिरवागार भेंडीचा। तर मैत्रिणींनो, आज ही माझी टिफिनची रेसिपी होती। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कोणते बघायला आवडतील ते पण मला नक्की कॉमेंट करून सांगा। आणि खूप छान तुम्ही प्रतिसाद देता व्हिडिओंना, छान छान कमेंट पण करता, छान वाटतं मैत्रिणींनो। तर इथे मी कांदा परतून घेत आहे, तर इथे आपला कांदा परतल्यानंतर मी हळद टाकून घेणार आहे आणि नंतर भेंडी टाकणार। भेंडी आपल्याला फुल गॅसवर परतून घ्यायची आहे, तर नक्की करून बघा तुम्ही अशा माझ्या पद्धतीने। साधी सिंपल आहे आणि झटपट होणारी आहे, नक्की करून बघा तुम्ही एकदा। आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कॉमेंट करून सांगा, भेंडीची झटपट होणारी रेसिपी। तर बाय मैत्रिणींनो।